आता तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव गोकुळ नामदेव महाजन, राहणार अटवाळा तालुका रावेर जिल्हा जळगाव. तुम्ही केळीची लागवड जी रोपाची लागवड केली कधी केली आहे? मी 27 जून 2018. कुठल्या कंपनीचं रोप आपण? मी देवा फ्लोरा कंपनीचं रोप लागवड केली आहे. याच्यामध्ये आणि जनरल केळी जनरल जे दुसऱ्या कंपन्यांचे रोप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसला? मागच्या वर्षी मी जे दुसरं रोप लागवड केली होती त्याच्यामध्ये जरा थोडा म्हणजे 19-20 रोप आली होती मला. म्हणजे सिमिलर म्हणजे समानता नव्हती रोपामध्ये? समानता नव्हती आणि त्यामध्ये व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त आला होता थोडा. आणि त्यांचा जो पुंदा होता, पेंदा आपण मराठी भाषेत आपण याला पेंदा म्हणतो, तो पेंदा हिरव्या रंगाचा होता आणि कमजोर होता, कमी होता समजा याच्यापेक्षा कमी होता. याचा लाल आहे आणि पेंदाही 40 जवळपास 40 इंच. तुम्ही मोजलं तर 40 इंचापर्यंत हा पेंदा भरतोय. हा भरतोय. बरोबर. बरं, तुम्ही जे आता रेवा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 20 दिवसापासून थंडीचा प्रमाणापेक्षा जास्त थंडी पडते, तर आज तुमच्या बागेमध्ये फिरल्यानंतर असं दिसतंय की थंडीचा कुठल्याही प्रकारचा आसर इथं दिसत नाहीये. तर या बाबतीत तुम्ही हे जे आसर आहे तुमचा, तुमचं मॅनेजमेंट, तुमचं पर्टिकेशन करणं याच्याबरोबर रेवाचं त्याच्यात काही बेनिफिट आहे का तुम्हाला असं वाटतं का? कसं तुम्ही मॅनेजमेंट तुमचं आहे त्या बाबतीत? नाही आहे ना, कारण की रेवामध्ये रोग प्रतिकार क्षमता मला असं वाटतं की जास्त आहे, कारण की इतरही जे रोप आहे त्यांच्यापेक्षा यामध्ये जरा रोग प्रतिकार क्षमता जास्त असल्या कारणाने याच्यावर तेवढा फरक दिसत नाहीये. आता तुमच्या आठवड्या गावातले जे बाकीच्या शेतकऱ्यांचे दुसऱ्या कंपन्यांचे रोप आहेत त्याच्यावर थंडीचा म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार असं दिसतंय की त्या थंडीचा बाकीच्या कंपन्यांच्या रोपांचा असर जास्त झाला? चरका आहे, करपा आहे आणि थोडंफार जास्त पिवळसरपणा जास्त आहे, आपल्या याच्यावर तेवढा नाहीये. नाही सारखाच आहे. म्हणजे तुम्ही या रेवाच्या बाबतीत समाधानी आहेत की त्या निसर्गाशी लढण्यासाठी किंवा प्रतिकार शक्तीमध्ये रोप रेवाचं बाकीच्या कंपन्यांपेक्षा चांगलं आहे? याच्यात जास्त आहे. आपल्या या रेवा कंपनीचं जी सायकल आपण कमी केले टिश्यू कल्चर बनवताना त्याचं बेनिफिट आज प्रॅक्टिकल तुम्हाला या फील्डवर दिसतंय? हो दिसतंय. आणि उच्च प्रतीचं रोप आहे आणि चांगली म्हणजे त्याची साईज वगैरे सगळ्या बाबतीमध्ये एकदम एक नंबर दिसते मला. स्टेप बाय स्टेप अंतर आहे पानांची, म्हणजे कुठं एवढी थंडी असल्यानंतर सुद्धा तो अटकलेला नाहीये. एक विशेषता हे आहे त्याची की स्टेप बाय स्टेपच चाललाय त्यांचे पानं निघणे. ते मागचे मागचे घ्या बघ तिकडे सगळे. ओके, आता तुमचं परत नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमची लागवडची तारीख सांग. माझं नाव गोकुळ नामदेव महाजन, मी राहणार अटवाळा तालुका रावेर जिल्हा जळगाव. माझा मोबाईल नंबर आहे 97-64-13-23-45. शेतकऱ्यांना रेवाच्या संदर्भात काही शंका असल्या काही असलं तर शेतकऱ्यांनी राजू भाऊंच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून प्रत्यक्ष त्यांनी त्या गोष्टीचं समाधान करून घ्यावं की रेवा आणि बाकीच्यांमध्ये काय फरक आहे. आणि माझी रोपाची प्लांटेशन आहे 27 जून 2018 आणि साधारण फेब्रुवारीमध्ये याची निस्वन चालू होईल. चालू. संजय भाई आपका मोबाईल नंबर? मी संजय चौधरी, माझा मोबाईल नंबर आहे 88880-01-03-67. धन्यवाद.